रायगड जिल्ह्यातील विविध उद्योगातील कंत्राटी व कायमस्वरूपी कामगारांच्या कोरोना उपचाराचा खर्च संबंधित कंपनीने उचलण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे महत्वपूर्ण सूचनाबाजा मागणी केली आहे या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनही दिले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सद्यस्थितीत रायगड जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहतींमधील काही कंपन्या या सामाजिक सुरक्षिततेच्या नियम पायदळी तुडवत आहेत अनेक कंपन्या मधे मास्क न वापरणे एकत्र जेवण करणे व निकषांपेक्षा म्हणजे प्रत्येकी तीन फूट कमी अंतर पाळले जात असल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग अनेकांना होत असून कंपनी व्यवस्थापनाकडून याबाबत आवश्यक ती काळजी घेतली जात नाही अनेक कंपन्यांमार्फत त्यांच्या कायमस्वरूपी व कंत्राटी कामगारांवरती कामावर येण्याची सक्ती केली जात असताना शारीरिक अंतर अथवा सामाजिक सुरक्षेचे निकष पाळले जात नाहीतच मात्र उद्योगामध्ये काम करताना कोरोनाची लागण होऊनही अशा कामगारांच्या उपचारावरती मदत मिळवून देण्याबाबत त्यांना वाऱ्यावर सोडले जात आहे या संदर्भात रायगड जिल्ह्यातील कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार आयुक्त कामगार अधिकारी यांनी सद्यस्थितीत सुरू असणाऱ्या कंपन्यांमध्ये कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणती पावले उचलण्यात येत आहेत व दक्षता घेण्यात येत आहेत याची माहिती व जबाबदारी घ्यावी तसेच ज्या कंपन्या अशी काळजी घेण्यास असमर्थ असतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले आहे सद्यस्थितीत शासकीय रुग्णालयात क्षमता तुटपुंजी असल्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या अनेकांना खासगी रुग्णालयात एकतर जागा मिळत नाही ज्यांना मिळते त्यांना प्रचंड खर्च सोसावा लागतो जर सदर उद्योजकांना त्यांचे उत्पादन घेण्यासाठी कारखाना चालवणे आवश्यक असेल तर त्या उद्योगामधील कंत्राटी व कायमस्वरूपी कामगारांच्या खाजगी हॉस्पिटलच्या खर्चाशी जबाबदारी देखील घ्यावी यासाठी आपणामार्फत योग्य ते निर्देश तातडीने दिले जावे असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी मागणीतून अधोरेखित केलं आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट